आयुष्य सुंदर आणि आनंदी करण्यासाठी बाहेर जाऊन एखादी नवीन गोष्ट खरेदी केली पाहिजे असं नाही, किंवा आपली आत्ताची दिनचर्या म्हणजेच आपलं जे काही शेड्यूल आहे ते अचानकपणे ड्रास्टिक चेंज करण्याचीसुद्धा गरज नाही. आपण फक्त आपल्या आजूबाजूला पाहायचं, जे काही आपल्याकडं आहे त्याच्याबद्दल भरभरून कृतज्ञता व्यक्त करायची आणि कृतज्ञ राहायचं. व जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा त्यातून मिळणारा जो काही आनंद आहे तो अनुभवायचा, आणि असाच कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवून येणारा प्रत्येक दिवस आनंदी आणि सुंदर बनवायचा. आपले रोजचे जीवन अधिक सुंदर व आनंदी बनवण्यासाठी ग्रॅटिट्यूड सोबतच आपण अशा काही ॲक्टिव्हिटी करायला हव्या ज्यामधून आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल आणि एक अपसुक हास्य आपल्या चेहऱ्यावरती येईल. मी जेव्हा हा रागीचा डोसा बनवते, तुम्ही आता ऐकलं असेल की आहोंनी छान अशी कॉम्प्लिमेंट दिली मला. अशा छोट्या छोट्या क्षणांमधून आनंद मिळवायचा असतो आणि हेच खरे आनंदाचे क्षण असतात. याला बोलतात रोमॅन्टिसायझिंग अवर लाईफ. म्हणजे काय तर थोडक्यात, आपल्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे अगदी कृतज्ञतेच्या भावनेने पाहायचं, जाणून बुजून तसं करायचं, सवय लावायची तशी, आणि आपलं आणि आपल्या प्रियजनांची लाईफ अगदी आनंदी आणि सुखी बनवायची. जाणीवपूर्वक आपल्या प्रेझेंट मोमेंटकडे लक्ष द्यायचं, आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे, आपल्या विचारांकडे, भावनांकडे एका नॉन जजमेंटल वेनी पाहायचं. असं करून बघा मैत्रिणींनो, नक्कीच खूप छान वाटतं आणि ऑटोमॅटिकच आपण आनंदी राहायला लागतो. हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज एक नवीन सुरुवात होणार आहे माझ्या एरियामध्ये, म्हणजे मी जिथे राहते ना तिथेच बाजूला श्री श्री रविशंकर स्कूलच्या बाजूला एक नवीन स्टुडिओ झाला आहे, रूट्स डान्स स्टुडिओ. आणि मी फॉलो घेते लिटरली त्या म्हणजे स्टुडिओची जी ओनर आहे तिच्याकडे. आणि आज फायनली आमच्यासाठी म्हणजेच लेडीज लोकांसाठीचा बॉलिवूड डान्सचा डेमो आहे 11 वाजता. तर आता 10:45 होत आहेत आणि मी निघाली आहे. आहो बघा, आहो झोपले, कारण ते 5:05 उठून आज त्यांचं सॅटर्डेमुळे लॉंग रन असतं, म्हणजेच 12-13 किलोमीटर आय थिंक पळाले असतील ते. पळून येऊन मस्त पोट भरून ब्रेकफास्ट करून छान आराम चालू आहे. प्रीतीचंही सेम, तोही 5 वाजता उठलाय, छान क्रिकेट खेळून आलाय, ब्रेकफास्ट बाहेरच मुलांसोबत केलाय आज, आणि यम पांघरून घेऊन मस्त दडपून झोपलाय. मी आता निघाली आहे डान्स क्लासला. तर ज्या म्हणजे मी ज्या एरियात राहते इथे आसपास राहणाऱ्या जर का लेडीज डान्स क्लास शोधत असतील तर त्यांना हे खूप इझी जाईल. म्हणजेच एक छान असा स्टुडिओ या एरियामध्ये आला आहे हे मला तुम्हाला दाखवायचे. चला मग निघूया. माझी मैत्रीण संध्या, तिची मुलगी आणि आम्ही दोघीच आलो आहे. आम्ही वेळेवर दोघीच आहोत, बाकीच्या सगळ्या पाठवून येत आहेत आणि आम्ही पोहोचलो आहे त्या स्टुडिओजवळ. बघूया स्टुडिओ कसा आहे आतमध्ये. आतमध्ये आहे बट ना आतमधून खूप चांगला आहे स्टुडिओ. बरंच काय काय रूट स्टुडिओ, अगं यांचं दिघीचं पण खूप सुंदर आहे. डेमो क्लास सुरू आहे आणि बघू शकता ही जी समोर उभी आहे ना, पॅरॉट ग्रीन टी शर्ट घातलेली, ही आमची टीचर आहे आणि तिची शिकवण्याची मेथड आवडली आम्हाला, खूप छान वाटलं. अगदी 1 तासांचा डेमो घेतला तिने. बघू शकता तुम्ही आम्ही कशा पद्धतीने डान्स करतो आहे, आणि सॉन्ग मला इथे देता नाही आलं कॉपीराईटमुळे, पण खरंच भारी वाटलं खूप दिवसांनी डान्स करून. मी वाट बघते की कधी या रूट स्टुडिओमध्ये डान्स क्लास रेग्युलर होत आहेत. खरं तर आम्हाला विकेंडऐवजी विकडेजमध्ये हवा आहे. बघूया आता कसं कसं होणार आहे. डेमो झालेला आहे आजचा आणि 11:00 डेमो होता बट टीचर लेट आली थोडी, त्यामुळे काय नाही अपडेट देते की डेमो छान झाला आणि डान्स छान शिकवतीये. प्रांजल नाव आहे ट्रेनरचं आमच्या टीचरचं, आणि छान छलका छलकावरती बसवलेला आहे सॉन्ग.
म्हणजे या सॉंगवरती डान्स बसवलेला आहे. मस्त वाटलं, खूप दिवसांनी घाम आला असा अगदी. तर चला बघूया आता पुढची कामं काय काय, आणि क्लासचं अजून टाईम डिसाईड होत नाही आहे. काही जणी वीकडेजसाठी रेडी आहेत, काही जणी वीकेंडसाठी रेडी आहेत. मी तर वीकडेजसाठी जास्त कम्फर्टेबल आहे. आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते मी इकडे, आणि आज आहे T20 वर्ल्ड कपची फायनल. तर मैत्रिणीनं तुम्ही कशा पद्धतीनं ही फायनल एन्जॉय केली मला नक्की सांगा कॉमेंट करून. आता आम्ही ते दोघे मिळून स्वयंपाक करतो आहे. मम्मीने कणिक मिळून दिली, मी एक कणीस शिल्लक होतं ते बॉईल करून घेतलेलं आहे, आणि इकडे मम्मी सोलून देत आहेत मला. आणि इथे बघू शकता मी या स्वीटकॉर्नचे म्हणजेच या मक्याच्या कणसांपासूनची भजी बनवते आहे. आणि हो, आम्ही सर्वजण म्हणजेच 3 फॅमिली एकत्र मॅच बघणार आहोत, ही फायनल एन्जॉय करणार आहोत, त्याचीच ही तयारी आहे. आम्ही तिघीजणी म्हणजेच मी, कल्पना आणि प्रिया, तर तिघी मिळून स्वयंपाक करून घेऊन येणार आहोत. माझ्याकडे आहे भाकरी, चपाती. भजी काही मला सांगितले गेले नव्हते, मी करते स्वीटकॉर्नचे भजी आणि नाचणीचे पापड तळून घेणार आहे. बाकीचं जे काही भाज्या लागणार, ज्या काही किंवा राईस लागणार, ते प्रिया आणि कल्पना करणार आहेत, आणि आम्ही सगळे मिळून मस्त फायनल एन्जॉय करणार आहोत. खरं तर मला ना मॅच जास्त नाही आवडत, म्हणजे मनापासून मी नाही बघत. घरी सुरू असते तेवढंच, इकडून तिकडून कामं करता करता मी बघत असते, अशी मन लावून एका जागी बसून खूप कॉन्सन्ट्रेट करून माझ्या आहोंसारखं अगदी त्या मॅचमध्ये घुसून मी मॅच नाही बघत. पण आज मी पहिल्यांदा बघणार आहे, एन्जॉय करणार आहे, आणि आता आपल्याला रिझल्ट तर माहितीच आहे. खरं तर ना मी इतकी घाबरले होते की मी अर्ध्यातूनच साऊथ आफ्रिकेच्या बाजूने झाली होते की इंडिया काही जिंकणार नाही आहे, तर चला आता साऊथ आफ्रिकेच्या बाजूला होऊया म्हणून मी आणि आरू साऊथ आफ्रिकेच्या बाजूला झालो होतो. पण गेलेली मॅच परत आली आणि ही आपण सर्वांनीच पाहिली, छान एन्जॉय देखील केली. तळण्यासाठी आणलेलं घाण्यावरचं हे सनफ्लॉवर ऑइल आहे. तिथे जे काही तेल मिळतं, जे मिक्सवालं आम्ही आणतो, ते भाज्यांसाठी यूज करायचं, आणि तळण्यासाठी हे सेपरेट आणायचं. याचा रेट 300 पर लिटर असा काहीसा आहे. काय होतं, अदरवाईज जे काही भाज्यांसाठी आपण तेल आणलेलं असतं ना, त्यामध्ये ना खूप धूर येतो असा. आणि बघू शकता इथे माझं जे काही बेसन मी भिजवलेलं आहे या स्वीटकॉर्नच्या भाज्यांसाठी, ते थोडंसं पातळ झालेलं आहे. माझा पाण्याचा अंदाज चुकलेला आहे. मी इतक्या वेळा त्यामध्ये पीठ ॲड केलं, बट ते पातळच राहत होतं, म्हणून फायनली मी शेवटी कंटाळून आहे तसं मी आता हे तळायला घेतलेलं आहे. पण भजी मात्र टेस्टी झाली होती अगदी. झालं आहे आता स्वयंपाक करून. मी काय केलं होतं की आम्ही 3 फॅमिली आणि 11 लोकं होतो टोटल, सगळे पकडून लहान मोठे, तर भाकरी आणि चपाती असं कॉम्बिनेशन घेतलं होतं. 11 चपाती घेतल्या होत्या आणि 9 भाकरी घेतल्या होत्या, पण यामधलं पण बरंचसं उरलंच. आणि खूप छान पद्धतीनं झाली आमची ही आजची पार्टी. तर चला काही क्षण या पार्टीचे मी तुमच्यासोबत शेअर करते. जेवतानाचे जे काही व्हिडिओ घ्यायचे होते किंवा त्या दोघींनी बनवलेले जे काही मेनू दाखवायचे होते, ते मात्र मी एक्साइटमेंटमध्ये विसरून गेलेली आहे. इथे बघू शकता जेवण झाल्यानंतर रिलॅक्समध्ये गेम सुरू होता. नाही जिंकू द्या, मग बघते तुम्हाला. अरे आपण दोन्हीकडे अजून पण अजून काय सांगता येत नाही आपल्याला. देशद्रोही साबित नाही होणार ना आम्ही एवढ्या. हे देश भक्त हे तू अजिबात टाकायचं म्हणूनच तुझ्याकडे फिरवलंय. मग अशी नाराज झाला होता ना.